दसरा मेळाव्याची पाहणी करण्यासाठी जरांगे पाटील नारायणगडाकडे निघालेत. आज सध्या ते बीडमध्ये आहेत. दादा, पाहणी करण्यासाठी निघाले आहेत, दसरा मेळावा घेणार आहात, काय तयारी कशी पाहणी करणार आहात, काय काय तयारी चालू आहे? तेच आता गडावरती बघण्यासाठी जातो आहे की कशी तयारी चालली. रस्ते अरुंद आहेत, चारही कलेक्टर साहेबांनी बीडच्या सांगितलं की मी ते करून घेणार आहे. रस्ते ते होत आहेत का, पार्किंगची व्यवस्था, गडावरची मुख्य ठिकाणाची मेळाव्याची तेही ठिकाण, सगळेच एकूण आढावा आता घेतो आहे. घेतल्याशिवाय कळणार नाही आहे काय करायचं, कारण कानाकोपऱ्यातले राज्यातले प्रचंड बांधव इकडे येण्यासाठी तयार आहेत. गावाची गावं बाहेर निघायला लागलेत, लोकांनी ड्युट्यालासुद्धा त्यांच्या रजा टाकल्यात. बाहेर मराठवाड्यातून गेलेलेसुद्धा मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी तेही त्यांनी इकडं परत वापस यायले कार्यक्रमासाठी. आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई, विदर्भ, खान्देश हे सगळेच लोकं बाहेर पडणार आहेत, त्यामुळं बघणं आवश्यक होतं. असतं मी जाणार नव्हतो, परंतु एकूण ती जी अंदाज आला आहे की सगळा समाज बाहेर पडणार आहे. आजच्या दिवशी एकजूट एक ताकद दाखवायला लागते. अन्यायाच्या विरुद्ध प्रचंड चीड आहे. सरकार दगाफटका करण्याच्या तयारीत आहे आरक्षणाविषयी. त्यामुळं सगळ्याचे सगळे लोक या पारंपरिक दसरा मेळाव्यासाठी सगळ्या जाती धर्माचे बाहेर पडणार आहे. काल रात्री राधाकृष्ण विखे पाटलांनी आपली भेट घेतली, काय चर्चा झालेली? हेच आरक्षणाची, सामाजिक, राजकीय, हीच चर्चा, दुसरं काय. दोन तीन दिवसात करू, चार पाच दिवसात करू, हेच. राधाकृष्ण विखे पाटील जेव्हा आंदोलन फॉर्ममध्ये होतं, चळवळ चालू होती, त्यावेळेस असं म्हटले होते की जरांगे पाटील स्वतःचं आंदोलन स्वतःच संपवतील. काल रात्री त्यांनी पुन्हा भेट घेतली तुमची, मग उत्तर मिळालं तुम्हाला. संपल्यावर संपणाऱ्याकडे कोणी जात नसतं. त्या शब्दाचं उलट जर केलं तर ते लक्षात येतंय, संपायला कोण लागलंय. भाजपचे नेते प्रसाद लाड ते असं म्हटलेत की जे राहुल गांधी यांनी शरद पवारांनी मागणी केली की 75% आरक्षण वाढवावं, त्या संदर्भात तुम्ही त्यांना जाब विचारणार का? त्यांना काही माहीतच नसतं वाटतं. ते काय बाजारात बैल ऐकणारे व्यापारी का, त्यांना काही माहीतच नसतं. बोललो काय काय बोललो सगळ्या महाराष्ट्राने बघितलं, त्यांना काही माहीतच नसतं. त्यांना लोक ते आता बॉकायस सांगितलं. त्याच्यामुळे मी करतो बरोबर. आता बलिदानं चाललेत, आमचे वाटोळं व्हायला लागले, तिथं लेकरं उपाशी मारायला लागलेत, आमचे कुटुंब उघड्यावर पडले. आता सरकार सोडेन, फक्त आचारसंहिता लावून म्हणा, निवडणूका घे, तुमचं नाही उघड्यावर टाकलं तिथून पुढं कार्यक्रम वाटलोच करतो यांचा सुद्धा, सोडत नाही यांना आता. संजय सर्वोदय, टीव्ही मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.